बजाज फायनान्स कार्ड कसं बनवलं, बजाज फिनसर्व ईएमआय कार्डची सर्वात मोठी बातमी. यार, बजाज फायनान्स कार्डला आरबीआय ने नोव्हेंबर 2023 मध्येच बॅन केलं होतं, पण हल्ली आता मे 2024 मध्ये त्यांनी तो बॅन उचललाय. पण हा बॅन का लावला होता आणि बजाजने असं काय केलं की आरबीआय ने हा बॅन उचलला, आणि या कार्डचे काय प्रोज अँड कॉन्स आहेत, आणि हा कार्ड कोणी घेतला पाहिजे आणि कोणी अजिबातही नाही घेतला पाहिजे, हे सगळं आपण डिस्कस करूया या व्हिडिओमध्ये. आधी आपण बघूया की आरबीआय ने बॅन का केलं होतं. यार, ऍज पर आरबीआय ना, बजाज वॉज नॉट फॉलोइंग डिजिटल लेंडिंग गाईडलाईन्स. म्हणजे जर आपण स्पेसिफिक बद्दल बोलायला गेलो तर जे पण लोन घेतात त्यांना एक की फॅक्ट स्टेटमेंट द्यावी लागते. ही जी KFS आहे ती एक पेजर डॉक्युमेंट असते, त्याच्यामध्ये लोनचे सगळे डिटेल्स असतात, इंटरेस्ट रेट, टेन्युअर, वेगळे चार्जेस इत्यादी, हे सगळं लिहिलेलं असतं. तर हे बजाज फायनान्स आपल्या कस्टमर्सला नव्हता देत, म्हणूनच आरबीआय ने बॅन लावला होता. आणि बजाज फायनान्सने मार्चमध्ये अपील केलं होतं आरबीआय ला की आम्ही सगळे हे रुल्स फॉलो करतोय, गाईडलाईन्स फॉलो करतोय, तर आता तुम्ही हा बॅन काढून टाका. आणि आरबीआयने ही अपील स्वीकारली आणि मे महिन्यामध्ये त्यांनी हा बॅन उचलला. आणि आय वुड लाईक टू मेन्शन दॅट आरबीआयने बजाजचे दोन प्रोडक्ट्स होते ते बॅन केले होते, एक तर इन्स्टा ईएमआय कार्ड आणि दुसरा म्हणजे ईकॉम. आणि हे दोन्ही प्रोडक्ट्स बजाजसाठी खूप महत्वाचे होते, बिकॉज ह्या बॅन नंतर बजाज कंपनीचे प्रॉफिट्स जे 4,000 ते 5,000 करोड ह्याच्यामध्ये आहेत ते 4 ते 5% खाली पडले, म्हणजे 100 करोडचं नुकसान. तर यार, असं काय या प्रोडक्टमध्ये की बजाज दरवर्षाला 100 करोडचं प्रॉफिट कमवत होता? त्यासाठी तुम्हाला समजावं लागेल की हा इन्स्टा ईएमआय कार्ड जो आहे तो काम कसं करतो. आता समजा क्रोमा किंवा रिलायन्स डिजिटल मधून तुम्ही फोन घेण्याचा विचार करता आणि तुम्ही 25,000 फोन घेता. आता 25,000 तुम्ही अपफ्रंट भरण्याऐवजी बजाज तुम्हाला येऊन बोलतो की थांबा, तुम्ही 25,000 लोन घ्या, तुम्हाला मी इंटरेस्ट अजिबात नाही देणार. तर तुम्ही बोलता ठीक आहे, तुम्ही या 25,000 6 EMIs करा आणि 0% हिशोबाने EMI 4,167 बनेल. पण ऍक्च्युअलमध्ये बजाज फायनान्स बोलले की ठीक आहे, पण ऍक्च्युअलमध्ये ह्या लोनवर 12 ते 15% इंटरेस्ट तर लागणारच, जो प्रोडक्टचा मॅन्युफॅक्चरर देईल. तर ह्या फोनच्या तुमच्या केसमध्ये सॅमसंग किंवा वन प्लस असेल, ठीक आहे, तर 25,000 चे 12% म्हणजे एका वर्षात 3,000 रुपये आणि 6 महिन्यात 1,500 इंटरेस्ट, आणि कस्टमर म्हणजे तुम्हाला 0 रुपये भरावे लागणार. तर दिस इज हाऊ द ईएमआय कार्ड वर्क्स. पण टू बी ऑनेस्ट, कस्टमर साठी पण हे 0 cost तर नसतंच. बजाज फायनान्स तुम्हाला कमीत कमी 8 ते 10 प्रकारचे वेगवेगळे चार्जेस लावतो, आपण बघूया कोणते. सगळ्यात पहिले ते ईएमआय नेटवर्क कार्ड फी 530 रुपयाची, ही एक वन टाइम फी असते कार्ड घेताना. नेक्स्ट येते 69 रुपयांची ऍक्टिव्हेशन फीस, आणि ही पण सॉर्ट ऑफ एक वन टाइम फी सारखीच आहे, म्हणजे जर तुम्ही एका वर्षामध्ये कार्ड वापरता तर ही फीज विवा फोन जाते. ह्याच्यानंतर तुम्ही वर्षाला कोणताही पहिला प्रोडक्ट विकत घ्याल आणि तो नो कॉस्ट ईएमआय वर विकत घ्याल तर तुम्हाला 99+ GST फीज लागेल. आणि जर तुम्ही त्याच सेम वर्षामध्ये अजून एक प्रोडक्ट विकत घेता ईएमआय वर तर तुम्हाला ते 99+ GST नाही लागणार, म्हणजे ती फीज नाही लागणार. प्लस तुम्ही केव्हा पण कोणताही लोन घेतात, बजाज फायनान्स तुमचा क्रेडिट कार्ड चेक करतात आणि त्यासाठी बजाज फायनान्स तुम्हाला 46 रुपीज सिबिल चेकची फीज लावतो. आणि हे वाले फीज तुम्ही जेवढ्या वेळा ईएमआय साठी अप्लाय कराल तेवढ्या वेळा लागेल. आणि तुम्ही कधी पण हा कार्ड अवेल करता तेव्हा तुम्हाला एक NACH साइन करावा लागतो. ह्याचा अर्थ सिंपल आहे की तुम्ही तुमच्या सेव्हिंग्स अकाउंटवर एक इन्स्ट्रक्शन लावाल की जेव्हा पण माझी ईएमआय ड्यू असेल पेमेंट ऑटोमॅटिक झाली पाहिजे. आणि याला आपण डेबिट मँडेट असं पण म्हणतो. आणि ह्या मँडेटला सेट करायला पण तुम्हाला 99+ GST फीज वन टाइमसाठी भरावी लागते. हे तर आपण बोललो त्या फीज बद्दल जे तुम्हाला रुटीनमध्ये लागणारच आहेत. आता आपण बघूया दुसरे चार्जेस. असं समजा की तुम्ही या कार्डसाठी अप्लाय केलं आणि तुम्हाला 1 लाखाची लिमिट मिळाली आणि काही वेळानंतर तुम्ही 1 ते 1.5 लाखाच्या लिमिट एनहान्स साठी अप्लाय केलं तर लिमिट एनहान्स साठी तुम्हाला ऍडिशनल 99+ GST लागते. आणि जर तुम्ही स्केड्युल्ड ईएमआय डिले करता तर तुम्हाला 50% पर एनम पेक्षा जास्तीची पेनल्टी लागेल. आणि जर तुमची ईएमआय तुमच्या NACH च्या फेल होण्याने डिले होते तर तुम्हाला 50% पेनल्टी सोबत 450+ GST भरावं लागेल, आणि ते पण प्रत्येक वेळेस. तर जसं की तुम्ही बघता की या कार्डला 0 cost बोलणं हे योग्य नाही वाटत मला, म्हणजे ह्या कार्डमध्ये बरेच चार्जेस आहेत आणि त्याचमुळे बजाज फायनान्स 100 करोड बनवत आहेत एका वर्षामध्ये. पण तुम्ही म्हणत असाल की ठीक आहे, जर मी माझे सगळे पेमेंट्स टाईमवर करते आणि कोणतेही पेमेंट्स डिले नाही करत तर मला कोणते चार्जेस लागणार? फेअर क्वेश्चन. म्हणजे जर तुम्ही सगळे पेमेंट्स टाइम टू टाइम करताय तर तुम्हाला 4 charges तरी लागणारच. एक म्हणजे वन टाइम सेटअप और इश्युअन्स फी आपण म्हणू शकतो 530 रुपयाची. दुसरं म्हणजे कन्व्हिनियन्स फीज 99 रुपये प्लस GST फक्त फर्स्ट ईएमआय साठी. तिसरं वन टाइम NACH मॅन्डेट रजिस्ट्रेशन चार्जेस 99+ GST. आणि चौथं क्रेडिट स्कोर चेक 46 रुपीज हे तुम्हाला सगळ्या ईएमआयवर लागणार.
आता बघूया आपण अशा गोष्टी जे कस्टमर्सला कार्ड घेतल्यानंतर समजतात. यार माझी सगळ्यात मोठे कंप्लेंट्स असे आहेत की बजाजकडे खूप कस्टमर्स आहेत, ठीक आहे, कारण बजाजकडे 100 जास्त प्रोडक्ट्स आहेत मार्केटमध्ये विकायला आणि ते डिपेंड पण त्यांच्याच कस्टमर्सवर करतात कारण की त्यांच्याकडे खूप जास्त कस्टमर्स आहेत त्यांचे प्रोडक्ट्स क्रॉस सेल करायला. आणि ही क्रॉस सेल करायची परमिशन पण आपणच देतो, माहिती आहे ना, आपण त्यांच्यावर अग्रीमेंट केलं आहे. आता इथे दिलंय की आय हिअर बाय ऑथराइज ग्रुप कंपनीज अफिलिएट्स अँड ऑर बिझनेस असोसिएट्स ऑफ BFL अँड देअर रिस्पेक्टिव्ह रिप्रेझेंटेटिव्ह टू सेंड मी कम्युनिकेशन्स रिगार्डिंग लोन्स इन्शुरन्स अँड थर्ड पार्टी प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस अवेल्ड बाय मी थ्रू दिस. आणि ही सेम लाईन बजाज आपल्या सगळ्या प्रोडक्टच्या अग्रीमेंटमध्ये टाकून देतो. आणि काय होतं ना, तुम्ही कोणताही प्रोडक्ट विकत घेतला, म्हणजे असं समजा की तुम्ही फोन विकत घेतला, तर तुम्हाला यांच्या इन्शुरन्स डिपार्टमेंटमधून कॉल येईल की तुम्ही आता रिसेंटली फोन विकत घेतला ना, तर तुम्हाला लाईफ इन्शुरन्स पण घेतलंच पाहिजे. आणि तुम्ही विचाराल की असं का, मग ते बोलतील अरे यार म्हणजे उद्या उठून तुम्हाला काही झालं तर पैसे कोण भरणार EMI चे. आणि तुम्ही प्रेशरमध्ये येऊन अगदीच स्वीकारता. मग 2 अजून एक कॉल येतो, यार तुम्ही फोन विकत घेतला ना, मग तुम्हाला फोनचा इन्शुरन्स नको का घ्यायला, आणि त्या फोनला तुमच्या काही झालं तर मग तुम्ही त्याची EMI कशी भराल. आणि इन्शुरन्सचा खर्च फक्त 100 महिने, तुम्हाला असं वाटेल 100 ना ठीक आहे चल करूया, पण 2 तुम्हाला अजून एक कॉल येईल की तुम्ही ट्रेडिंग अकाउंट उघडा ना किंवा मेडिकल इन्शुरन्स घ्या. तिला एक पॉइंट आहे, तुम्ही थोडे वैतागाल की किती कॉल. आणि जर हे पुरेसं नाही आहे तर ऑनलाईन बऱ्याच लोकांनी असं कंप्लेंट्स पण टाकले की बजाज फायनान्सने जबरदस्ती आम्हाला लोन विकलंय आणि आमची परमिशन न घेता आमच्या अकाउंटमधून पैसे कापलेत. आता आम्हाला माहिती नाही की हे जे क्लेम्स करतात लोक ते खरे आहेत की खोटे आहेत, पण बऱ्याच लोकांनी टाकलंय असं. आणि इनफॅक्ट ह्याचमुळे ह्या कार्डची mouthshut.com वर खूपच जास्त खराब रेटिंग आहे. इट इज रेटेड 1.08 out of 5 अँड दिस रेटिंग इज डन बाय मोर दॅन 10,000 पीपल, म्हणजे 10,000 लोकांनी एवढी खराब रेटिंग दिली आहे. आता फायनल वर्डिक्ट बघण्याआधी आपण आधी हे बघूया की ह्या कार्डला अप्लाय कसं करायचं. अप्लाय करण्याची प्रोसेस खूपच सिम्पल आहे, म्हणजे तुम्हाला त्यांच्या वेबसाईटवर जाऊन Insta EMI कार्डमध्ये जाऊन तुमचा मोबाईल नंबर टाकून गेट इट नाव वर क्लिक करायचं. मग तुम्हाला OTP विचारणार, OTP टाकून तुम्ही प्रोसीड करा. आणि नेक्स्ट स्टेपमध्ये तुम्हाला तुमचे पर्सनल डिटेल्स टाकायचे, जसं की नाव, डेट ऑफ बर्थ, पॅन, पिन कोड हे सगळं टाकायचं. आणि याच्या बेसिसवर बजाज फायनान्स तुमची क्रेडिट हिस्ट्री सिबिल वरून पुल करणार आणि तुमच्या क्रेडिट स्कोअरवर आधारित तुम्हाला एक लिमिट सँक्शन केली जाईल. जसं की या केसमध्ये बजाजची 1,00,000 लिमिट सँक्शन केली आहे. पण कार्ड ऍक्टिव्ह करण्यासाठी तुम्हाला 3 फॉलो करायचे आहेत. 1 KYC व्हेरिफिकेशन, 2 फीस पेमेंट आणि 3 मँडेट सेट. KYC करण्यासाठी तुम्हाला प्रोसीड फॉर व्हेरिफिकेशन वर क्लिक करायचं आहे. तुमची आधार डिटेल्स ऑटोमॅटिकली दाखवतील. तुम्हाला त्यानंतर नेक्स्ट स्टेपवर क्लिक करायचं. आता नेक्स्ट स्टेपमध्ये तुम्हाला या कार्डची 1 फीस पे करावी लागणार. इकडे खाली प्रोसिजर ऑफ पेमेंटवर क्लिक करून नेट बँकिंग, QR कोड, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड कसंही तुम्ही फीस पे करू शकता. फीस केल्यावर तुम्हाला फक्त लास्ट स्टेपमध्ये E-Mandate रजिस्टर करावं लागेल. त्यासाठी तुम्हाला ऍक्टिवेट नावर क्लिक करावं लागेल. क्लिक करून स्क्रीन अशी दिसेल. इकडे तुम्हाला तुमचे कोणतेही बँक डिटेल्स असतील, म्हणजे करंट अकाउंट किंवा सेव्हिंग्स, ते डिटेल्स टाकून तुम्हाला कन्फर्मवर क्लिक करायचं. इकडे सगळे डिटेल्स भरून तुम्ही प्रोसीडवर क्लिक कराल तर मँडेटचा फॉर्म ओपन होईल, ज्याला तुम्हाला एक डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंग प्रोसेसने व्हेरीफाय करावं लागेल. जसंच तुम्ही व्हेरीफाय कराल, तुमचं मँडेट सक्सेसफुल होऊन जाईल आणि तुम्ही तुमचा कार्ड वापरायला सुरुवात करू शकता. चला आता फायनली बघूया की हा कार्ड कोणाला घेतला पाहिजे आणि कोणाला अजिबात नाही घेतला पाहिजे. जर तुम्ही नो कॉस्ट EMI खूप फ्रिक्वेंटली यूज करता, म्हणजे 3-4 वेळा दरवर्षी, आणि तुमची ऍव्हरेज टिकेट साईज 10,000 to 15,000 रुपये असते आणि तुमचे सर्व पेमेंट टाइम टू टाइम असतात, मग तुमच्यासाठी हा कार्ड फायद्याचा असू शकतो. बट ऑन दी अदर हँड, इफ यू यूज नो कॉस्ट EMI वन्स अ इयर, देन इट डझंट मेक एनी सेन्स. द 1 चार्जेस विल बी मच हायर दॅन द बेनिफिट ऑफ नो कॉस्ट EMI. तर मला कमेंट्स मध्ये सांगा की तुम्ही या कार्ड साठी अप्लाय करताय की नाही.